आणि आजचा दिवस हा खरं तर लक्षावधी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे. जे पास झाले आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन, पण ज्यांना अपयश आलं आहे दहावीच्या या टप्प्यामध्ये त्यांनीही खचून जाण्याचा अजिबात काम नाही आहे. कारण दहावीचा हा टप्पा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असला तरी देखील खचायचं नाही आहे. अपयशी यशाची पहिली पायरी असते, पण आजचा दिवस आहे तो गुणवंतांचा. ज्या गुणवंतांनी अत्यंत चांगले मार्क्स मिळवले आहेत, उत्तम गुण मिळवले आहेत, ते सगळे गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आत्ता ZEE24TAAS महाराष्ट्रभरातल्या स्टुडिओमध्ये आहेत. मी या सगळ्यांचं अभिनंदन आणि स्वागत करतो. सर्वप्रथम शुभम पाटील आणि धनश्री प्रेठे आपल्या दोघांचंही खूप खूप मनापासून अभिनंदन, स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. क्षितिजा कुलकर्णी पुण्याहून आपल्याबरोबर आहे. क्षितिजा, तुझंही खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. प्राची उमक आहे रत्नागिरीहून आपल्याबरोबर. प्राची, तुझं देखील खूप खूप अभिनंदन. या सगळ्यांचे गुण आपण जर बघितले तर मला खरोखर हुश्य म्हणायला लागेल. शुभमला 98.80% मिळाले आहेत, धनश्री पेठेला 98.68% मिळाले आहेत, क्षितिजा कुलकर्णीला 97% मिळाले आहेत, तर प्राची उमकला 98.50% मिळाले आहेत. शुभम आणि धनश्री, मी आपल्याकडे येतो. शुभम, सर्वप्रथम सांग काय प्रतिक्रिया आहे तुझी, इतके सुंदर मार्क्स तुला मिळाले आहेत आणि या यशाचं श्रेय तू कुणाला देशील हा अगदी नेहमीचा प्रश्न आहे, पण तो विचारावाच लागतो, काय सांगशील? तसं तर मला वाटलं नव्हतं की मला एवढे पर्सेंट भेटेल म्हणून. माझा जो एम होता तो होता 95%, पण जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मला स्वतःला धक्का बसला की एवढे पर्सेंट मला भेटले म्हणून. आणि माझ्या पूर्ण श्रेय मी माझी शाळा आणि माझे आई वडील यांना देईन, आणि त्यांनी खूप मेहनत केली आहे माझ्यासाठी. अगदी. आणि शुभम, तुला खूप शुभेच्छा. असे असा जो धक्का होता, खरं तर हा गोड धक्का म्हणता येईल तुला आणि तुझ्या घरच्यांना, असे धक्के या पुढच्या सगळ्या टप्प्यांमध्ये बसावे या शुभेच्छा. धनश्री पाठे आपल्यावर आहे. धनश्री, 98.68%, मला स्वतःला इतके मार्क्स आयुष्यात कधी मिळाले नाही, त्यामुळे मला खूप कौतुक वाटतं तुम्हा सगळ्यांचं. काय सांगशील, पहिली प्रतिक्रिया तुझी काय? सर, मला पण खूपच मोठा धक्का लागला, कारण मी पण एक्सपेक्ट 95 केले होते. आणि जेव्हा पेपर देऊन आली मी, तेव्हाही मला असं वाटलं की 95 खूप झाले, पण 98 जेव्हा मला कळलं की मला भेटले आहे, तेव्हा खरंच मला विश्वास नव्हता होत. मी पहिले आपल्या स्वतःला विश्वास करून दिला आणि मग दुसऱ्यांना सांगितलं की मला किती पर्सेंट्स आहे. क्या बात आहे. क्षितिजा कुलकर्णी, 97% तुला मिळाले. क्षितिजा पुण्याच्या स्टुडिओमध्ये आपल्या आहे. क्षितिजा, तुझं देखील खूप खूप अभिनंदन. 97% मिळाले आहेत तुला. तुला वाटलं होतं का इतका स्कोअर होईल तुझा? नाही, म्हणजे 95 वर जाईन असं वाटलेलं, पण खूप भारी वाटतं आता. क्या बात आहे. आजच्या सगळ्या या यंग पिढीची जी जशी प्रतिक्रिया असती, तशी प्रतिक्रिया असेल पुणेरी खूप भारी वाटतंय अशी प्रतिक्रिया दिली. प्राची आपल्याबरोबर रत्नागिरीच्या स्टुडिओमधून. प्राची, 98.50% तुला मिळाले आहेत. 98.5%, बाप रे, असंच म्हणायला लागेल मला. काय तुला वाटलं, इतके मार्क्स तू छान मिळवलेस, काय तुझी प्रतिक्रिया आहे? मला तर पहिले विश्वासच झाला नाही. जेव्हा माझ्या पप्पांचा फोन आला तेव्हा मी नाचत होते, पण मी पुन्हा फोन करून विचारला, नक्की मला तेवढेच टक्के मिळालेत ना, माझाच नंबर तुम्ही बघितलात ना. तुमच्या सगळ्यांच्या यशाचं कष्टाचं चीज झालंय, ते सगळं तुमच्या चेहऱ्यावरती दिसतंय. आणि खरं तर ही सगळी बुद्धिमत्ता, हे सगळं तुमचं यश बघितल्यानंतर तुमच्या घरच्यांना जसा अभिमान वाटतोय, तसा संबंध समाजाला तुमच्यावरती अभिमान वाटतोय. कारण इतक्या कमी वयात सुंदर उत्कृष्ट अभ्यास करून हे यश तुम्ही मिळवलंय. आता या यशानंतर खरोखर पुढे तुमची जबाबदारी वाढली आहे. काय तुम्हाला व्हायचंय पुढे आयुष्यामध्ये, काय तुमची स्वप्न आहेत, सगळं आपण बोलूया, तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. आणि या सगळ्या गप्पा महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहेत, यात शंकाच नाही. तिथे आपल्याबरोबर शुभम पाटील आणि धनश्री पाठे आहेत. शुभम, यशासारखं दुसरं टॉनिक नाही असं म्हणतात, आणि आयुष्यातल्या पहिल्याच या मोठ्या पायरीवरती अत्यंत घवघवीत असं यश तुम्ही चौघांनी मिळवलेलं आहे. शुभम, 98.80% तुला मिळाले आहेत, खूप जबरदस्त हे यश आहे. काय नेमके प्लॅन्स आहेत, काय ते चर्चा झाली आहे आणि काय तुझी स्वप्न आहेत, काय व्हायचंय तुला पुढे? 98.80 मला वाटते की मला जेवढे भेटायला हवे होते त्याच्यापेक्षा थोडे कमी आहे, पण ही पहिली पायरी आहे म्हणून मला बरं वाटत आहे. पण आता पुढचं विचार करू तर मला इंजिनियर व्हायचं, IIT मधून इंजिनिअरिंग करायचं आहे. या क्वालिफिकेशन सोबत एक आदर्श व्यक्ती आणि उत्तम नागरिक सुद्धा व्हायचं आहे मला, हे माझं पुढचं ध्येय आहे. क्या बात आहे शुभम.
इतकं छान तू बोललास, खूप छोटासा वाक्य तुझं आहे पण खूप छान आहे. आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवलं आहे असा तुझा आदर्श व्यक्ती कोण आहे, किंवा तुझी आदर्श असलेली एक व्यक्ती, मग ती कुणी असेल, घरातली असेल किंवा एक मोठी अशी व्यक्ती असेल जिला आपण कायम असा आदर्श मानू इच्छितो, तुझा आदर्श कोण आहे? माझे आदर्श माझे आई वडीलच आहे. त्यांनी खूप प्रयत्न केले माझ्यासाठी आणि त्याचं जे श्रेय आहे ते मला दिसून आलं या 10वीच्या निकालामध्ये. शुभम, तुला इंजिनियर व्हायचं आहे, इंजिनिअरिंग मधला किंवा त्या क्षेत्रातला तुझा कोण आदर्श आहे का, किंवा का तुला इंजिनियर व्हायची प्रेरणा मिळाली, कुणापासून मिळाली? या इंजिनिअरिंग आय आय टी होशील, आय आय एममध्ये जाशील, पुढे जाऊन देशसेवा करायची असं तू म्हणतोस, काय नेमकं कन्सेप्ट आहे देशसेवेचा तुझं? माझं जो आयडल आहे तो आहे बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट कंपनीचा सीईओ. तर त्याच्याकडून मला प्रेरणा भेटली की इंजिनियरमध्ये, कम्प्युटर सायन्समध्ये आपण काहीतरी करावं, देशाला पुढे न्यावं. त्या ध्याने मी इंजिनियर व्हायचं आणि नेमकं आय आय टीमधून करायचं, कारण आय आय टी हे नंबर वन कॉलेज आहे. तर मी आय आय टीमधून इंजिनियर करेन आणि बिल गेट्स सोबत इंडियाला पुढे नेईन, हे माझं ध्येय आहे. क्या बात आहे, यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धनश्रीकडे मी जातोय. धनश्री, आज घरी खूप आनंदाचं वातावरण असेल, सगळ्यांना पेढे मिळाले असतील, गोडधोड असेल, आयुष्यातला पहिला हा मोठा टप्पा आणि तुझं घवघवीत यश. तुला नेमकं काय व्हायचंय आणि तुझा आदर्श कोण आहे? मला जसे आता इंजिनियर आणि मेडिकल सायन्स याच्यामध्ये खूप सारे जण इंटरेस्ट घेत आहेत, पण मला तिथून काहीतरी वेगळं होऊन मला सायंटिस्ट बनायचं आहे आणि भारताला रिप्रेझेंट करू पूर्ण वर्ल्डमध्ये, असं माझं लक्ष आहे की मी भारताला रिप्रेझेंट केलं पाहिजे पूर्ण वर्ल्डमध्ये आणि भारताचं नाव उंचावलं पाहिजे. धनश्री, तुला शास्त्रज्ञ व्हायचं आहे असं तू म्हणतेस, या फील्डमध्ये जावं असं तुला का वाटलं, कुणापासून तू प्रेरणा घेतली आणि शास्त्रज्ञ म्हणून तुझा आदर्श कोण असेल? ऑफकोर्स एपीजे अब्दुल कलाम, तेच आहे एकमेव माझे आदर्श. त्यांच्यापासून मला आपल्या देशाबद्दल काहीतरी करावं, म्हणजे देशाला कुठेच मागे पडू देऊ नये, सगळ्या क्षेत्रात देशाने पुढाकार घ्यावा असं माझं मत आहे आणि तेच माझे आदर्श आहे त्याबद्दल. खरं तर खूप छान वाटतं तुमच्या सगळ्यांशीच बोलताना. क्षितिजा कुलकर्णी आणि प्राची उमक या दोघी देखील माझ्याबरोबर आहेत, पण एका ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेकनंतर आपण पुन्हा बोलणार आहोत. हे सगळं महाराष्ट्राचं टॅलेंट, महाराष्ट्राचं वैभव बघितलं आणि यांची स्वप्न ऐकली की खरोखर आपण नक्कीच या सगळ्या आपल्या उज्ज्वल भविष्याच्या जोरावरती देशाचं आणि राज्याचं खूप छान भविष्य येणारं पुढं पाहू शकतो. क्षितिजा कुलकर्णी माझ्याबरोबर आहे. क्षितिजा, 97% तुला मिळाले आहेत, तुला नेमकं काय व्हायचंय पुढे भविष्यामध्ये आणि तुझा आदर्श कोण आहे? मी सहावीत असताना ऍक्च्युली 3 इडियट्स पाहिलेला आणि तेव्हा त्याच्या त्र्यांचोकडे पाहून वाटलेलं की असं पुस्तकी किडा न होता टोटली काहीतरी डिफरंट होऊन खूप ग्रेट अचीव करावं. सो तेव्हापासून मला देखील सायंटिस्ट व्हायचंय आणि त्याच्यासाठी ऑलमोस्ट सगळे सायंटिस्ट मला आवडतात, पण तरी त्यातल्या त्यात विचारलं तर रिचर्ड फेनमन मला खूप जास्त आवडतो, कारण कम्प्लिटली आउट ऑफ बॉक्स काहीतरी विचार करून एक नवीन सायन्सची ब्रँच खूप पुढे घेऊन जाणं असं काहीतरी ग्रेट करायचं मला. क्या बात आहे, आणि तुझा आदर्श असा तू सांगितलास, पण हा 3 इडियट्स सिनेमा तू बघितलास, पण नक्की तुझ्या अवतीभोवती, तुझ्या घरामध्ये किंवा तुझ्या शाळेमध्ये तुला घडवणारे लोक कोण आहेत, कोणाला या सगळ्या यशाचं श्रेय तू देशील, काय सांगशील त्याबद्दल? मला आई बाबा मेनली आणि शिक्षक देखील, माझ्यावर कुणी असं प्रेशर आणलं नव्हतं की तुला 95 वर पडलेच पाहिजेत. त्यांनी मला जस्ट सांगितलेलं की तुला हवं ते कर, फक्त जे काय करायचं ते मनापासून कर, कारण नंतर पुढे जाऊन असं नको व्हायला की मी जर का अजून थोडा अभ्यास केला असता तर चांगले मार्क पडले असते असं वाटायला नको. नक्की, आपण प्राचीकडे जाऊयात. प्राची उमक आपल्याबरोबर आहेत. प्राची, 98.50% तुला मिळाले आहेत, तुझी काय स्वप्न आहेत आणि तुझे आदर्श कोण आहेत? मला अगदी लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं होतं आणि ह्याच्यासाठी आदर्श माझे आई बाबा आहेत. ते नेहमीच मला सपोर्ट करतात, नेहमी प्रेरणा देतात आणि खास करून माझी ताई आहे, कारण की तिला बघूनच आजपर्यंत मला वाटतं की तिच्यासारखं डॉक्टर व्हावं, कारण तिचं व्यक्तिमत्व अगदी उत्तम आहे. मुलांनो, तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती गुणवंत ही सगळी मुलं आहेत आणि ही सगळी मुलं तुमच्या
सगळ्यांशी बोलताना एक गोष्ट जाणवली नक्की की तुम्हाला असं प्रोफेशन निवडायचं आहे की ज्या प्रोफेशनमधून तुम्ही देशाची सेवा करू शकणार आहात. खरं तर प्रत्येक काम हे देशाला मोठं करत असतात, पण मला अगदी लहानपणापासून देशसेवा करायची आहे असं तुम्हा सगळ्यांना वाटतंय आणि म्हणून तुमच्या अभ्यासाव्यतिरिक्त या सगळ्या गुणांचं खूप कौतुक करावं असं वाटतंय. तुमच्या सगळ्यांशी बोलताना तुमच्यातला आत्मविश्वास जाणवला, तो आत्मविश्वास असाच दुणावेल आणि ज्या पद्धतीनं शुभम म्हणाला की एक चांगला नागरिक व्हायचं आहे, तुम्ही खूप चांगले नागरिक व्हाल, या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोठं कराल या शंकाच नाही, कारण इतके मार्क्स तुम्ही सगळ्यांनी मिळवले आहेत. तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, तुमच्या कुटुंबियांचं आणि तुमच्या शिक्षकांचं ज्यांनी तुम्हाला घडवण्यासाठी खूप मेहनत घेतली त्या सगळ्यांचं अभिनंदन. झी 24 तास कडून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.